सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला मटर पनीर बनवायचे आहे, ते पण एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी आपण हे 200 ग्राम पनीर घेतले, तळून बारीक पीस केले आणि तळून घेतलेले। हे जास्त कडक नाही करायचं। जर आपल्याला असं वाटलं की जास्त कडक झालं तर मग थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवायचं तळल्यानंतर। हे फ्रोझन मटर घेतले, ह्याच्या जागेवर 200 ग्राम घेतले मी, ह्याच्या जागेवर तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता। ही ग्रेव्ही आहे, आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे। कसुरी मेथी, मीठ चवीनुसार, एक तेजपत्त्याचं पान आणि तेल, तर आपण पनीर तळायला घेतलं होतं तेच तेल आपण यूज करणार आहोत। जिरं लागणार आहे अर्धा चमचा, हळद पाव चमचा, काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे आणि गरम मसाला आपल्या आवडीनुसार टाकायचा, पाव चमचा किंवा अर्धा। ग्रेव्ही मी कशी बनवली ह्याचा व्हिडिओ पहिला अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती, तरी पण मी सांगते। हे 2 कांदे घेतलेत चिरून, 2 टोमॅटो घेतले, छान भाजून घ्यायचं ते, त्याच्यामध्येच आलं लसूण भाजून घ्यायचे, थोडेसे काजू टाकलेत, 7-8 काजू टाकलेत, जर काजू नसले तर सफेद तीळ घ्यायचे ते पण भाजून घ्यायचं, आणि थोडासा खडा मसाला घेतला याच्यामध्ये आपण, दालचिनी, लवंग, मिरी, थोडेसे धने, असं आपण सगळं भाजून घेतलं आणि त्याची ही पेस्ट बनवली एकदम घट्ट। आता याच्यामध्ये मी काजू घेतलेत, जर काजू नसले ना तर मग काय करायचं, त्याच्या जागेवर सफेद तीळ घ्यायचं। आता इकडं आपलं तेल तापलेलंच आहे, आपण जिरं टाकूया, त्यानंतर आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे, आता तेजपत्ता आणि जिरं आपण टाकलंय, जिरं थोडं तडतडलंय। आता आपल्याला ही ग्रेव्ही बनवून घेतली ना ती टाकायची, आपल्याला थोडंसं बटर पण लागणार आहे, बटर पाहिजेच असं काय नाही, आवडीनुसार आपल्या। आता ग्रेव्ही टाकताना काय करायचं, आपल्याला गॅस कमी करायचा आहे, तर ग्रेव्ही टाकून घेतले तरी आपल्याला भांडं चांगलं असं धुवून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला निघून जातो। ग्रेव्ही आपल्याला 1-2-3 मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची। आता 2-3 मिनटं झालेली आहेत, आपल्याला आता पावडर मसाले टाकायचे। आता मी धना पावडर टाकणार नाही, कारण मी थोडेसे खडा मसाला घेतला ना त्यावेळेला थोडेसे धने घेतले होते। आता आपण हळद टाकूया 1/2 चमचा, 1/2 चमचा गरम मसाला पावडर टाकूया, आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ते आपल्या आवडीनुसार टाकायची। मीठ आणि कसुरी मेथी मिक्सरनुसार घेतले, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, आणि ही ग्रेव्ही आपल्याला छानपैकी शिजून द्यायची 6-7 मिनटं, पण झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर, कारण ही अशी चुटू चुटू बाहेर, अशी मग सगळे थेंब बाहेर उडतात, गॅस स्लो करायचा आहे आपल्याला, तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची। आता 5-6 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण ठेवून ग्रेव्ही शिजत ठेवली होती, ग्रेव्ही बऱ्यापैकी शिजलेली आहे आपली। आता आपल्याला हे मटर आणि पनीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता आपण मटर आणि पनीर टाकून घेतलं आहे, तर थोडी ग्रेव्ही आपली घट्ट झाली तर थोडंसं पाणी वाढवायचं त्याच्यात, आणि आणखी आपल्याला झाकण ठेवून मध्यम आचेवरती परत 5-6 मिनटं ठेवायचे शिजत। आता 5-6 मिनटं झालेले आहेत, मधून आपण मटर पनीर हलवून घेतलं चांगलं, कारण मधून असं आपण हलवून नाही घेतलं ना तर मग काय होतं, खाली लागण्याची शक्यता असते। आता ग्रेव्ही मला एवढी पाहिजे अशी दाटसर, तुम्हाला जर कमी पाहिजे तर आणखी थोडा वेळ ठेवायचं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर,
गॅस बंद करून घेऊया आपण, काढून घेऊया आता। हे मटर आणि पनीर जबरदस्त चवीचं तयार झालेले आहे। हे आपण रोटीबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा जिरा राईस ह्याच्याबरोबर अतिशय छान लागतं, तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर, धन्यवाद।